तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरवरची काही महत्त्वाचे एम सी क्यूज डिस्कस करतो आहे आणि सुरुवात करूयात आपण फस्ट एम सी क्यूपासून फर्स्ट एम सी क्यू इज द व्हॅल्यू ऑफ रूट मायनस सिक्स्टीन इज रूट मायनस सिक्स्टीन याची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे ओके अँड ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत आपण सोल्युशन पाहूया त्याचं सोल्युशन याचं करेक्ट ऑप्शन्स आहे पा करेक्ट आन्सर इज प्लस फोर आय तर कसं फाइंड आउट करायचं सो वी कॅन राईट दिस मायनस सिक्स्टीन ॲज मायनस वन ओके मायनस वन इन टू फोर स्क्वेअर असं लिहू शकतो आपण राईट वी नो दॅट मायनस वन इज नथिंग बट मायनस वन इज नथिंग बट आय स्क्वेअर इमॅजनरी नंबर राईट

फर्स्ट uh, क्वेश्चनचं आन्सर दिला तशाच पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करायचं आहे करक्ट ऑप्शन इज ट्वेल आय ओके सो वी कॅन राईट दिस मायनस वन फोर्टी फोर एज आय स्क्वेअर आय स्क्वेअर इंटू ट्वेल्व स्क्वेअर सो दॅट विल बिकम ट्वेल आय ओके नाव थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण थर्ड क्वेश्चन पहा द व्हॅल्यू ऑफ रूट मायनस ट्वेंटी फाय प्लस थ्री रूट मायनस फोर प्लस टू रूट मायनस नाईन इज ओके सो वी कॅन राईट दिस ॲज याला आपण कसं लिहू शकतो आय स्क्वेअर फाय स्क्वेअर प्लस थ्री अंडर रूट आय स्क्वेअर टू स्क्वेअर प्लस टू अंडर रूट आय स्क्वेअर थ्री स्क्वेअर ओके

प्लस सिक्स आय सो दॅट विल बिकम सेवन्टीन आय ओके अशा पद्धतीने या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन आहे सेवन्टीन आय नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात सो नेक्स्ट क्वेश्चन इज इफ ओमेगा इज अॅन इमॅजिनरी क्यूब रूट ऑफ युनिटी देन वन प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर रेस टू सेवन इक्वल्स टू असा क्वेश्चन विचारलेला आहे ऑप्शन्स तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत याचा करेक्ट आन्सर आहे डी दॅट इज मायनस वन ट्वेंटी एट ओमेगा स्क्वेअर सो हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन पहा या ठिकाणी सोल्युशन दिलेलं आहे सो नो दॅट गिवन ओमेगा इज अॅन इमॅजिनरी क्यूब रूट ऑफ युनिटी सो वी कॅन राईट वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू झिरो अँड ओमेगा

ओके अशा पद्धतीने वी विल गेट मायनस ओमेगा स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर ॲड केला आणि सबस्ट्रॅक्ट केला त्याची पावर किती आहे रेस टू सेवन सो दॅट विल बिकम वन प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस टाईस ओमेगा स्क्वेअर रेस टू सेवन आता याची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे दिस इज नथिंग बट झिरो ओके सो दॅट विल बिकम मायनस टू झिरो मायनस टू ओमेगा स्क्वेअर रेस टू सेवन अशी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल ओके तर ही व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळाली पा मायनस टू ओमेगा स्क्वेअर रेस टू सेवन मग याचा रेस टू पॉवर सेवन घेतल्यानंतर टू रेश टू सेवन दॅट विल बिकम मायनस वन ट्वेंटी एट ओके

वन रेस टू फोर वन आणि राहिलं काय ओमेगा स्क्वेअर सो वी विल गेट मायनस वन ट्वेंटी एट ओमेगा स्क्वेअर दिस इज द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन इज द मॉड्युलस ऑफ फाय प्लस फोर आय इज याचं आपल्याला मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे ऑप्शन्स दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवरती करेक्ट आन्सर इज रूट फोर्टी वन ओके सो हाऊ टू फाइंड मॉड्युलस So, we have given z is equal to 5 plus 4i. Modulus of formula is mod z is equal to under root x square plus y square. So, x in this case is 5, 5 square and y is 4, that's a square. Okay, so mod z is equal to, we will get 25 plus 16. So, that will become under root 41. So, this is the answer. C is the correct ऑप्शन आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन इज द व्हॅल्यू ऑफ झेड फॉर विच झेड प्लस आय मॉड ऑफ झेड प्लस आय इज इक्वल टू मॉड ऑफ झेड मायनस आय आर ओके ऑप्शन्स तुम्हाला दिलेत पहा एनी रियल नंबर एनी कॉम्प्लेक्स नंबर एनी नॅचरल नंबर नॉन ऑफ दिस असे ऑप्शन्स आहेत आणि करेक्ट ऑप्शन आहे एनी रियल नंबर एनी रियल नंबरसाठीच ही कंडिशन त्या ठिकाणी फॉलो होते ओके आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन इज द मॉड्युलस ऑफ थ्री मायनस टू आय इज थ्री मायनस टू आयचं मॉड्युलस आपल्याला फाइंड आउट करायचे सो इन दिस केस वी हॅव झेड इज इक्वल टू थ्री मायनस टॉईस आय सो मॉड ऑफ झेड इज नथिंग बट अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सो एक्स स्क्वेअर काय आहे थ्री स्क्वेअर इज नाईन प्लस वाय स्क्वेअर काय आहे फोर सो दॅट विल बिकम अंडर रूट थर्टीन सो करेक्ट ऑप्शन इज सी नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन इज द पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय याचं पोलार फॉर्म आपल्याला या ठिकाणी फाईंड आउट करायचं आहे सो पोलार फॉर्म ऑफ जेड प्लस एक्स प्लस आेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज ए दॅट इज आर थिटा प्लस आय साय थिटा हे त्याचं पोलार फॉर्म आहे याचा यूज आपल्याला नेक्स्ट काही क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये होणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय इज आर ई रेस टू आय थिटा दॅट इज ए इज द करेक्ट ऑप्शन्स हां हे आपल्याला माहिती पाहिजे आता नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण नेक्स्ट क्वेश्चन इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर ऑन अ कॉम्प्लेक्स प्लेन इज कॉल्ड याला आपण काय म्हणतो अर्गन डायग्राम सो करेक्ट ऑप्शन इज ए नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नेक्स्ट क्वेश्चन इज आय रेस टू टेन इज इक्वल टू हा थोडा टिकी क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी काय नाही आपल्याला फक्त एवढं माहिती पाहिजे आय रेस टू टू इज मायनस वन इज मायनस वन सो वी कॅन राईट दिस आय रेस्ट टू टेन ॲज याला आपण कसं लिहू शकतो आय रेस्ट टू टू रेस टू फायव्ह असं लिहू शकतो सो आय रेस टू टू इज मायनस वन मायनस वन रेस टू फाईव्ह सो दॅट वील बिकम मायनस वन सो करेक्ट ऑप्शन इज मायनस वन नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन इज द नंबर्स ए प्लस बी आय अँड ए मायनस बी आय आर सेट टू बी ऑप्शन आहे फॅक्टर्स ऑफ इच ऑदर ॲडिटिव्ह इनवर्स ऑफ इच ऑदर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ इच ऑदर आणि लास्ट ऑप्शन आहे कॉन्ज्युगेट ऑफ इच ऑदर करेक्ट ऑप्शन काय आहे डी दॅट इज कॉन्जिगेट ऑफ इच ऑदर म्हणजे सपोज कॉम्प्लेक्स नंबर आहे एक्स प्लस वाय आय तर याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट काय असेल एक्स मायनस आय वाय ओके अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात क्वेश्चन इज द कॉन्ज्युगेट ऑफ सिक्स प्लस थ्री आय इज काय असेल याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट सिक्स मायनस थ्री आय सो करेक्ट ऑप्शन इज बी ओके नेक्स्ट क्वेश्चन पहा डिमोरिस थेरम फॉर्म्युला इज डिमोरिस थेरमचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे या ठिकाणी विचारलेला आहे सो so, डिमोरिस थिअरमचं स्टेटमेंट पहा काय आहे कॉस थीटा प्लस आय साईन थिटा रेस टू एन जर असेल सो वी कॅन राईट दिस ॲज कॉस एन थीटा प्लस आय साईन एन थीटा दिस इज द स्टेटमेंट ओके सो द करेक्ट ऑप्शन इज ए कॉस थीटा प्लस आय साईन थिटा रेस टू एन इज इक्वल टू कॉस एन थीटा प्लस आय साईन एन ठीटा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन प्लस आय रेस टू टेन याची व्हॅ हंड्रेड वन प्लस आय रेस टू हंड्रेड याची आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर कसं फाइंड आउट करणार पहा सुरुवातीला आपल्याला ठीटाची व्हॅल्यू फाइंड आऊट करावं लागेल ओके सो थिटा इज इक्वल टू टेन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स तर टेन इनवर्स ऑफ वायची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे Ten inverse of y is one, and x is also one. Okay, so from that, theta will become pi by four. Theta cha ke pi by four. Ata apn r chhodiyi find out R is nothing but under root x square plus y square. Okay, so that will become n one plus one. So it will be रूट टू ओके आता आपण हे जे हि जे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहे वन प्लस आय याला आपण पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आहे आर इन टू काय आहे पोलार फॉर्म आर इन ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साईन थीटा ओके सो आर इज रूट टू देन ब्रॅकेटमध्ये कॉस पाय बाय फोर थिटाचे किती आली आहे पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर दिस इज द पोलार फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर आता याची पावर किती दिली आहे हंड्रेड दिली आहे तर काय येईल याची याची पण पावर आपल्याला काय घ्यावं लागेल हंड्रेड घ्यावं लागेल सो देन वी विल गेट टूची so, पावर क्या काय आहे वन बाय टू वन बाय टू रेस टू हंड्रेड सो दॅट विल बिकम टू रेस टू फिफ्टी बरोबर आणि नेक्स्ट या ठिकाणी कॉस कॉस पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर रेस टू हंड्रेड आता या ठिकाणी डिमोरिस थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे सो टू रेस टू फिफ्टी काय येईल कॉस हंड्रेड इन टू पाय बाय फोर प्लस आय साईन हंड्रेड इन टू पाय बाय फोर सो दॅट विल बिकम टू रेस टू फिफ्टी इन टू या ठिकाणी काय येईल कॉस ट्वेंटी फाय पाय ओके कॉस ट्वेंटी फाय पाय प्लस आय साईन ट्वेंटी फाय पाय ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल सो देअर फोर करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन इज डी हे त्याचं काय आहे करेक्ट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ वन मायनस आय रेस्ट टू फायव्ह आत्ता आपण जसं फाइंड आउट केलं त्याच पद्धतीने याचा आन्सर द्यायचा आहे याचे करेक्ट ऑप्शन येतं पहा टू टू रेस टू फिफ्टी कॉस ट्वेंटी फायव्ह मायनस आय साईन ट्वेंटी फाय पाय करेक्ट ऑप्शन इज डी नेक्स्ट क्वेश्चन घेतो आपण सेवन्टीन ओके नेक्स्ट क्वेश्चन इज ए इज इक्वल टू वन अपॉन रूट टू प्लस आय अपॉन रूट टू ओके फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए रेस्ट टू फायव्ह प्लस ए रेस्ट टू फायव्ह आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्सिक्युट घेतला आहे ओके मग सुरुवातीला ए रेस टू फाय याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात सो फर्स्ट लेट्स फर्स्ट फाइंड व्हॅल्यू ऑफ थिटा सो थिटा इज इक्वल टू टेन इन व्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स वायची वाल्यू काय आहे वन अपॉन रूट टू एक्स वाली काय आहे वन अपॉन रूट टू So that will become tan inverse of one. So theta is equal to kyle pi by four. Theta is pi by four. Same, all steps follow. Kerala, then after find out. R is equal to R is equal to kya. under root x square plus y square. So x square is one by two. Y square is one by two. So that will become R will become one. Okay. So याचं पोलर फॉर्म काय येईल पाय या कॉम्प्लेक्स नंबरचं पोलर फॉर्म असं येईल आर इज वन सो वन इन ब्रॅकेट कॉस पाय बाय फोर प्लस आय साईन पाय बाय फोर असे व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल ओके आता याची पावर किती घेतलेली आहे ए रेस्ट टू फाईव्ह फाईव्ह अशी पावर घ्या सो बाय युझिंग अगेन डिमोरिन थेरम वी विल गेट कॉस फायव पाय बाय फोर प्लस आय साईन फायू पाय बाय फोर हे झालं ए रेस टू फायवची व्हॅल्यू ए रेस टू मायनस ए रेस टू फाय आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्झिकेट जर घेतला प्लस ओके हा प्लस मी या ठिकाणी घेतला आणि त्याचं आपण काय घेतो आहे एरेस टू फायवचा कॉम्प्लेक्स कॉन्झिकेट म्हणजे या ठिकाणी फक्त प्लस यावेजी मायनस साईन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे सो विल गेट कॉस फायू पाय बाय फोर माइनस आई साइन ओके फाइव पा बाय फोर सो दिस विल गेट कैंसल ही वैल्यू का विल विल वी विल गेट टू टाइम्स कॉस फाइव पाए बाय फोर सो करेक्ट ऑप्शन इज सी दैट इज टू कॉस फाइव पाए बाय फोर ओके नेक्स्ट क्वेश्चन अपन नेक्स्ट क्वेश्चन है पा वैल्यू ऑफ कॉस थीटा इन ई रेस टू आय थिटा फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते हे आपण प्रूव्ह पण करू शकतो पण त्याला आपल्याला जास्त वेळ द्यायचा नाही आहे आपण डायरेक्ट याचा जे रिलेशन आहे आपल्याला माहिती पाहिजे सो वी मस्ट नो द व्हॅल्यू ऑफ कॉस हिटा इन टर्म्स ऑफ एक्सपोनेंशियल फॉर्म इट इज नथिंग बट कॉस थीटा इज इक्वल टू ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू मायनस आय थिटा अपॉन टू सो द करेक्ट ऑप्शन इज ए सिमिलरली पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॅल्यू ऑफ सायन थिटा इन एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याची व्हॅल्यू काय असते ई रेस टू आय थिटा मायनस ई रेस टू आय थिटा डिवायडेड बाय ट्वाईस आय या ठिकाणी कोणता फॅक्टर असतो ट्वाईस आय हा फॅक्टर असतो लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन घेतोय आपण फाइंड द प्रोडक्ट ऑफ थ्री प्लस टू आय अँड थ्री मायनस टू आय याचा आपल्याला काय करायचं आहे प्रोडक्ट करायचं आहे सो थ्री प्लस टू आय आणि या ठिकाणी काय आहे थ्री मायनस फोर आय तर प्रोडक्ट करूयात आपण डायरेक्टली थ्री इंटू थ्री दॅट विल बिकम नाईन थ्री इन टू थ्री इंटू मायनस फोर आय ओके सो दॅट विल बिकम मायनस ट्वेल्व आय टू आय प्लस थ्री दॅट विल बिकम सिक्स आय आणि याच्या वेळेला काय असेल मायनस एट आय स्क्वेअर सो आय स्क्वेअरच्या वेळे काय असते मायनस 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 विल विल बिकम

विचारलेला आहे ओके okay. सो so, या ठिकाणी काय करायचं पा वन प्लस फोर आय डिवायडेड बाय वन मायनस फोर आय हा जो खालचा फॅक्टर आहे हा या हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेटने आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचा आहे सो वन प्लस टू आय डिवायडेड बाय वन प्लस टू आय कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट घ्यायचा याचा आणि हा जो काय कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे त्याला मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा आता या दोन फॅक्टर्स आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन करावं लागेल या दोन फॅक्टरचा ओके सो वी विल गेट या ठिकाणी वन प्लस फोर आय इंटू वन प्लस टू आय याची वॅल्यू काय मिळेल पहा वन प्लस टू आय प्लस फोर आय मायनस एट ओके डिवायडेड बाय वन प्लस टू आय मायनस इंटू वन प्लस टू आय याची वॅल्यू काय येईल Uh, that will become 5 ok that will become 5. So, we will get here uh, minus 7 plus 6 i divided by 5. So, total value chi mail power. So, we can write this as minus 7 by 5 plus 6 by 5 i. So, this is x and this is y. So, value of x is minus 7 by 5.

रूट सिक्स्टीन आणि रूट सिक्स्टीन ची काय येते फोर सो पोलर फॉर्म इज पोलर फॉर्म काय असतं झेड इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस आय साईन थिटा सो झेड इज इक्वल टू आर इज फोर कॉस पाय बाय फोर पाय बाय सिक्स प्लस आय साईन या ठिकाणी याची पण व्हॅल्यू काय मिळेल पाय बाय सिक्स सो करेक्ट ऑप्शन इज ए

मग सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी डीमोडीज थेरमचा यूज करावं लागेल सो वी कॅन राईट दिस कॉस पाय बाय सिक्स प्लस आय साईन पाय बाय सिक्स याचा काय आहे स्क्वेअर वी कॅन राईट दिस ॲज कॉस टू पाय बाय सिक्स प्लस आय साईन टू पाय बाय सिक्स तर ही व्हॅल्यू काय होईल कॉस पाय बाय थ्री प्लस i sine pi by 3. and we can write this in exponential form as e raised to i theta theta hai? pi by 3. So e raised to i pi by 3. This is the correct answer of this question. So c is the correct answer. Next question Next question pa value of 1 plus i raised to 8 is. ओके सो वन प्लस आय रेस्ट टू एट सो फर्स्ट आपण काय करूया त्याचं मॉड्युलर्स फाइंड आउट करूयात मॉड्युलस म्हणजे रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सो एक्स स्क्वेअर इज वन प्लस वाय स्क्वेअर इज असं वन सो दॅट विल बिकम रूट टू आणि त्याची पॉवर किती आहे एट आहे हां सो रूट टूला आपण टू रेस्ट टू वन बाय टू रेस्ट टू एट असं लिहू शकतो सो दॅट विल बिकम टू रेस्ट टू फोर आणि टू रेस्ट टू फोर हल्ली किती असते सिक्स्टीन असते सो करेक्ट ऑप्शन इज बी दॅट इज सिक्स्टीन अशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करता येईल नेक्स्ट क्वेश्चन घेत आता हे काय सिम्पल्स क्वेश्चन आहे पा वेन इमॅजनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झिरो देन इट रिड्युसेस टू कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू काय असतो एक्स प्लस आय वाय वाय हा काय असतो इमॅजनरी पार्ट असतो सर मग याची जर व्हॅल्यू झिरो असेल तर मग झेड इज इक्वल टू काय होईल एक्स होईल सो दॅट कॉम्प्लेक्स नंबर

झेड इज लेटस्ट आहे एक्स प्लस आय वाय आणि त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्झ्युग्युट घेतला सो दॅट विल बिकम एक्स मायनस आय वाय याचा प्रोडक्ट करा वी विल गेट एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर ओके सो याला आपल्याला असं लिहिता येईल एक्स इंटू मायनस आय वाय सो मायनस आय एक्स वाय दिस विल बिकम प्लस आय एक्स वाय मायनस ओके मायनस आय स्क्वेअर सो दॅट विल बी बिकम

नेक्स्ट क्वेश्चन इज द झेड बार इज कॉम्प्लेक्स कॉन्झिक्युट ऑफ झेड देन रियल पार्ट ऑफ झेड प्लस झेड बार विल बी असं विचारलं आहे तर झेड इज लेट से एक्स प्लस आय वाय एक्स प्लस आय वाय झेड बार काय असेल एक्स मायनस आय वाय या दोघांचा काय करायचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे ॲडिशनमध्ये प्लस आय वाय मायनस आय वाय विल गेट कॅन्सल अँड विल गेट टॉईस एक्स ओके हे सिम्पल क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात द ॲब्सुल्युट व्हॅल्यू ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज याची ॲब्सुल्युट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे सो अंडर रूट एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज नाईन प्लस वाय स्क्वेअर मायनस फोरचा स्क्वेअर दॅट विल बिकम सिक्स्टीन सो वी विल गेट रूट ट्वेंटी फाय दॅट इज फाय ओके सो करेक्ट ऑप्शन इज बी लास्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन इज

टू सो करेक्ट ऑप्शन इज सी दॅट इज रूट टू तर अशा पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर या चॅप्टरवरती आपण थर्टी एम सी क्यू डिस्कस केलेल्या आहेत याच्यापेक्षा अजून खूप साऱ्या एम सी क्यूज आहेत जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि या क्वेश्चनचं जी पी डी एफ आहे ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी या पी डी एफची लिंक शेअर करतो आहे सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस दिस क्वेश्चन ओके याची अजून तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर पी डी एफ पर मी तुम्हाला शेअर करतो आहे ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद